मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजची खास बातमी आहे, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वाड्यात विविध कार्यक्रम संपन्न. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मजूर कामगार यांच्या वतीनं वाड्यात सफाई अभियान राबवण्यात आले. या प्रसंगी पुरुषांसह शेकडो महिलांनी सहभाग घेत वाड्यातील प्रमुख ठिकाणी सफाई केली, तर वाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील तहसील व पोलीस ठाण्याच्या परिसरात सफाई केली. सकाळच्या सुमारास वाड्यातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉक्टर एन जी भानुशाली, युवराज ठाकरे, सुभाष सरोदे, सुशील पाटकर, मधुकर गायकवाड, उर्मिला पाटील, शोभना जाधव, दामोदर जाधव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी गांधीजींबाबत भाषणे केली. वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. आरोग्य विभाग, पंचायत समिती वाडा व प्राथमिक आरोग्य केंद्र कुडूस यांच्या संयुक्त विद्यमाने कुडूस येथील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी अतिरिक्त गटविकास अधिकारी पल्लवी सास्ते उपस्थित होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समाधान पगारे, डॉक्टर अमोल कोंगे यांनी स्वच्छताविषयक मार्गदर्शन करून कर्मचारी यांची तपासणी केली. आज रोजी 2 ऑक्टोबर हा संपूर्ण देशामध्ये महात्मा गांधी यांचे लालबहादूर शास्त्री यांची जयंती दिन म्हणून साजरा करण्यात आली. त्या अनुषंगाने आज रोजी गौरव सिंग साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या. त्या अन्वये आम्ही वाडा पोलिटेशनच्या अंतर्गत आज स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवलेला आहे. याच्यामध्ये आम्हाला आमचं पूर्ण स्टाफ, आमचे सर्व अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. तसेच गंभीर मजूर जी संघटना आहे यांनी देखील आम्हाला उत्स्फूर्तपणे आमच्या स्वच्छता अभियानामध्ये आम्हाला मदत केलेली आहे. तर अशा प्रकारे गांधी जयंतीचा निमित्त हा कार्यक्रम आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, गांधीजींची 150वी जयंती, गवंडी बांधकाम मजूर संघटना आणि रुग्णसेवा रुग्णमित्र सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या विद्यमाने आज स्वच्छता मोहिमेचं आयोजन वाडे शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. वाड्याच्या ग्रामीण रुग्णालयापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, तहसील, पोलीस स्टेशन या संपूर्ण परिसरामध्ये संघटनेचे जे काही 600 ते 750 कार्यकर्ते असतील त्यांच्या वतीनं संपूर्ण स्वच्छता या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. स्वच्छतेचा एक चांगला संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि गांधींनी सांगितलेली स्वच्छता, संत गाडगे महाराजांनी सांगितलेली स्वच्छता ही सर्वतोपरी राबवण्यासाठी इथले सर्व जे काही श्रमिक असतील, कामगार असतील, ते आपल्या आपल्या पद्धतीनं प्रयत्नत आहेत आणि कार्यरत आहेत.